तो छान. एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरचं काहीतरी. आता तोत्तोचान ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होती त्या जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली होती. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं. मुख्याध्यापकाने हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असे सुचवण्यासाठी तयार केला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यात पोषक आहारच असेल असं पहा असं ते पालकांना सांगत. आणि म्हणूनच डब्यामध्ये रोज समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी असलंच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. तर टेकडीवरचं काहीतरी म्हणजे भाज्या, डुकराचं, गाईचं किंवा कोंबडीचं मांस, अंडी वगैरे. आई तर या प्रकाराने फारच प्रभावित झाली होती. फारच थोडे मुख्याध्यापक इतकी महत्त्वाची गोष्ट इतक्या सोप्या शब्दात मांडू शकतात. आणि शिवाय दोनच प्रकारांमधून पदार्थांची निवड करायची असल्याने डबा बनवणे फारच सोपे झाले होते. मुख्याध्यापकांच्या मते या दोन प्रकारचे पदार्थ डब्यात देण्यासाठी जास्त विचारही करण्याची गरज नव्हती. डोंगरावरच्या जेवणात फक्त बटाट्याचा किंवा रताळ्याचा परतलेला किस किंवा आमलेट आणि समुद्रातल्या पदार्थांमध्ये फक्त समुद्री गवत इतकंच असलं तरी पुरे. डबा तयार करणंही सोपं आणि शिवाय आवश्यक ते सर्व अन्नघटक हसत खेळत पोटात जाणार. आदल्या दिवशीप्रमाणेच मुख्याध्यापकांनी सगळ्यांचे डबे बघितले. सगळ्यांच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आहे ना, त्यांनी विचारलं. प्रत्येकानं समुद्रातलं काय आणि डोंगरावरचं काय आणलं हे जाणून घेताना सर्वांना फार गंमत यायची. कधीकधी एखाद्याच्या आईला खूप काम असायचं, मग त्या दिवशी त्या मुलाच्या डब्यात फक्त समुद्रातलं काहीतरी किंवा फक्त डोंगरावरचं असायचं. पण बिघडत नाही, मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे पाहत फिरायचे तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात दोन ताटं घेऊन हिंडत असत. मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्यासमोर थांबले आणि म्हणाले की समुद्र, तर लगबगीनं समुद्राच्या ताटामधून एक दोन उकडलेल्या माशांच्या सुरळ्या त्या मुलाच्या डब्यात वाढायच्या. आणि जर ते म्हणाले की डोंगर, तर त्या डोंगराच्या ताटामधून बटाट्याचे उकडलेले काप द्यायच्या. मला माशाच्या सुरळ्या किंवा बटाट्याचे काप आवडत नाहीत असं म्हणणं कुणाच्या स्वप्नातसुद्धा यायचं नाही. किंवा अमक्या तमक्याच्या डब्यात किती छान जेवण असतं, किंवा अमका तमका बिचारा रोजच शिळपाकं आणतो, नाही असलाही विचार त्या मुलांच्या मनात कधी शिवला नाही. आपल्या डब्यात दोन्ही गोष्टी आहेत की नाही एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. तेवढं असलं की ते खूप काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं म्हणजे नक्की काय हे हळूहळू समजायला लागल्यावर तोत्तोचानला मात्र काळजी वाटत होती. आईनं घाईघाईनं भरलेला डबा नीट नाही असं मुख्याध्यापक म्हणाले तर, पण तिनं डबा उघडला मात्र ती जवळजवळ ओरडलीच, अय्या किती मस्त. तिच्या डब्यात छानशी पांढरी पिवळी अंड्याची भाजी, हिरवे वाटाणे, चॉकलेटी देंबू म्हणजे माशाचा किस आणि गुलाबी रंगाच्या कोंड माशापासून केलेला खाऊ, फुलबागेसारखा रंगीबेरंगी डबा होता तो. अरे वा, मुख्याध्यापक म्हणाले. तोत्तोचान एकदम खुश झाली. आई फार छान स्वयंपाक करते, तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं. असं बरं, आता एक सांग, देंबूकडे बोट दाखवीत ते म्हणाले. हे काय आहे, समुद्रातलं की डोंगरावरचं, सांग पाहू. तोत्तोचानं देंबूकडे पाहिलं. रंग तर मातीसारखा आहे, म्हणजे बहुधा डोंगरचंच, पण त्याची खात्री होईना. मला नाही माहीत, तिनं कबूल करून टाकलं. मग मुख्याध्यापकांनी संपूर्ण वर्गाला विचारलं, देंबू कुठून येतात, समुद्रातून की डोंगरावरून? क्षणभर सगळेच विचारात पडले. मग काही म्हणाले समुद्रातून, आणि काही म्हणाले डोंगरावरून, आणि काही म्हणाले डोंगरावरून. पण कोणालाच नक्की खात्री नव्हती. ठीक, मी सांगतो, मुख्याध्यापक म्हणाले. देंबू समुद्रातून येतं. कशावरून? एका गुबगुबीत मुलानं शंका काढली. बाकांच्या मध्यभागी उभं राहून मुख्याध्यापकांनी समजावून सांगितलं. असं पहा, शिजवलेल्या माशाचं मांस काढून किंचित भाजून छोटे छोटे तुकडे करून ते वाळवून देंबू करतात. कळलं? त्या नवीन माहितीनं मुलं भारावली होती. आम्ही तोत्तोचानच्या डब्यातले देंबू पाहू? पहा की, मुख्याध्यापक म्हणाले. आणि अख्खा वर्ग तिच्या भोवती गोळा झाला. खरं म्हणजे देंबू कसं असतं हे बघितलेली मुलंसुद्धा त्यांच्यात होती.
पण त्यांच्या घरच्या देंबूमध्ये आणि तिच्या डब्यातल्या देंबूमध्ये काही फरक आहे का हे बघण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे बरेच जण तिच्या देंबूचा वास घेऊन बघत होते. आता सगळा वास बहुधा उडून जाणार अशी धाकधूक तिला वाटत होती. ती किंचित उदास झाली, पण तरीही त्या पहिल्या दिवशी खूप मजा आली होती. समुद्रातलं थोडं आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय हे समजून घेणं खूपच गमतीशीर होतं. आईनंही डबा काहीही न विसरता भरला होता. शिवाय देंबू माशापासून तयार करतात ही नवी माहिती तिला मिळाली होती. डबा खायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं त्या दिवशीचे सगळे पदार्थ फारच मस्त झाले होते. तो छान एका सच्छंदी मुलीची गोड गोष्ट. दररोज सकाळी 9:09 स्व एक्सप्रेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐका, मुलांना ऐकवा, मुलांना फुलायला मदत करा. यासाठी सबस्क्राईब करा स्व एक्सप्रेशन.